गुड मॉर्निंग मी शुभम कदम तुमच्या सर्वांच्या शिखर एज्युकेशन ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो तर मित्रांनो आपण ची नवीन बॅच घेऊन आलेलो आहे ती पूर्णपणे फ्री असणार आहे एकलव्य तिचं नाव आहे तुम्हाला दिसत असेल माझ्या मागावर दिसत आहे तर ही पूर्णपणे सीएचएसएल वरती पीव क्यू बेस असणार आहे जे मागच्या वर्षी क्वेश्चन्स आले होते ते क्वेश्चनची आपण पूर्णपणे तयारी करून घेणार आहे कारण की एसीचा पॅटर्न काय असतो पॅटर्न असा असतो की जे मागचे क्वेश्चन्स आहेत तेच रिपीट होऊन परत येत असतात लॉजिक सेम असतात क्वेश्चनचा व्हॅल्यू बदलता फक्त तो का पॅटर्न आहे एटी पर्सेंट क्वेश्चन आहे रिपीट मोडमध्ये त्यामुळं ही सिरीज तुमच्या मध्ये फार इम्पॉर्टंट रोल अदा करणार आहे ओके okay? चालेल चालू करायचं काय बघतोय सर्वांना माहीत असेल लेक्चर चालू आहे आपलं रिझ्युंगचं लेक्चर होत सर गुरुवार शुक्रवार शनिवार आणि आपले सोमवार मंगळवार बुधवार होतात इंग्लिश आणि जीके चे सेशन्स बरोबर काही दिवसांनी आपलं मॅथमॅटिक्सचं सेशन्स पण माझ्या टाइम मध्ये चालू होऊन जाईल आणि दर गुरुवार शुक्र, शुक्रवार शुक्रवार आणि शनिवार माझं सेशन हे दहा वाजता होणार आहे तर जास्तीत जास्त मुलांनी काय करा लाईव्ह येऊन सेशन सेशन अटेंड करायचं बघा ओके चालेल चल ऍनॉलॉजी चालू आहे आपलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामध्ये आयनॉलॉजी मध्ये आपण काय काय बघितलं ऍनॉलॉजी मध्ये आपण गुरुवारी काय बघितलं आहे नंबर एनॉलॉजी बघितलं काल काय बघितलं लेटर एनॉलॉजी लेटर एनॉलॉजी मध्ये दोन क्वेश्चन आपले बाकी आहेत आज वेळ भेटला तर ते आज आपण घेऊ नाहीतर आपण नेक्स्ट सेशन मध्ये त्याला काय करू कव्हर करण्याचा प्रयत्न करूया आज आपण काय बघणार आहोत आज आपण बघणार आहोत जीके बेस एनोलॉजी नेमकं जी के बेस एनोलॉजी काय असतं कशा टाईपचे क्वेश्चन असतात हे बऱ्याच जणांना माहितीच नसतं त्यामुळे यामुळे काय करणार आहोत आपण हे एकदा बघून घेऊयात काय असतं सिम्पल असतं यामध्ये फक्त काय आहे माहिती का तुम्हाला थोडंफार तुमचं जे आतापर्यंत जनरल नॉलेज आहे जे तुम्ही लहानपणापासून आतापर्यंत शिकताय शिकाय शिकण्याची पण गरज नाही जस्ट जनरल नॉलेज तुम्हाला माहित पाहिजे की हे असतं या रिलेटेड हे असतं एवढं तुम्हाला माहित पाहिजे आणि थोडीशी याला सोबत जोडी पाहिजे तुमच्या वोकॅबलरीची तुमची जर का वोकॅट चांगली असेल इंग्लिशची तर तुम्हाला हे क्वेश्चन्स एकदम आरामात सुटतील कुठले जी के बेस्ड ऍनॉलॉजीचे कळतोय आता मी हे का म्हणतोय का बरं चांगली पाहिजे ते तुम्हाला मी आता जेव्हा आपण क्वेश्चन चालू करू पाच मिनिटामध्ये पुढच्या तेव्हा तुम्हाला ते कळेलच ओके बरोबर चलो चालू करायचं चलो चालू करू जीके बेस अॅनॉलॉजी चालू करायचंय हा लाईट जो दिसतोय तुम्हाला हा लाईट तुमच्या डोक्यामध्ये पेटला पाहिजे म्हणजे तुम्हाला आता नोटिफिकेशन काय येत नाही मला माहित नाही तू कदाचित आपलं जे चॅनल आहे त्याला सब्सक्राइब करते ती बेल आयकॉन असते त्या बेल ऐकॉनला कीक केलं नसेल तुम्ही तर ती बेल ऐकून काय करा टिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पण येतील ओके चलो तेवढं करा तुम्ही कळेल तुम्हाला पण कारण तेच एक आहे त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन नसेल दुसरं काही कारण नसू शकतंय ओके नसेल तर मग आपला ग्रुप जॉईन करून घ्या टेलिग्राम वरती त्या ते टेलिग्राम ग्रुप वरती रोज लिंक पडते त्या लिंक वरती तुम्ही कधी पण ओपन करू शकता तिथे तुम्हाला प्रत्येकाला कळेल की लेक्चर कधी होणार आहे आपल्या बरोबर चलो आता एस एस सी फाउंडेशन बॅच आपली चालू झालेली आहे अठरा तारखेपासून ही बॅच पूर्णपणे आपण फाउंडेशन असून तुमची पूर्ण सक्सेस पर्यंत आम्ही सोबत असणार आहोत यामध्ये सगळ्या एस एस सी एक्झाम कव्हर फाउंडेशन बॅच म्हणजे फक्त फाउंडेशन नाही आहे आपण सुरुवात करणार आहोत फाउंडेशन पासून सुरुवात करू आणि याला पूर्ण मोठी बिल्डिंग आपण वरती बांधू तर तुमचा प्रतिसाद असेल तर ओके ही बॅच बघा फीचर्स काय काय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे पाच महिने यामध्ये लेक्चर्स लाईव्ह चालतील नंतर एक वर्ष तुमच्याकडे आपले लेक्चर्स हे रेकॉर्डेड मध्ये असणार आहे जे लेक्चर्स नाही कळाले तुम्ही एक वर्ष किती पण वेळा ते लेक्चर बघू शकता याला लिमिट नाही तुम्ही दोन वेळा बघा का तीन वेळा बघा चालेल नंतर तुम्हाला ज्या नोट्स आहे आपल्या हार्ड नोट्स ह्या तुम्हाला आपल्या नोट्स तुमच्या घर मिळतील या बॅच थ्रू या बॅचची फी असणार आहे फक्त आणि फक्त पाच हजार रुपये अठरा तारखेला जॉईन झाले तुम्ही आता जरी जॉईन करत असाल तरी पण चालेल कारण जसं का मी सोनार नाही एकच वीक झाला आहे फाउंडेशन पासून पूर्ण तुमच्या सक्सेस पर्यंत बॅच तुम्हाला पोहोचण्यासाठी उपयुक्त ठरेल ओके चलो आता चालू करू आपण आपल्या क्वेश्चन्स कडे येस तर रिझल्ट कधी लागेल याबद्दल कोणी सांगू शकत नाही जोपर्यंत एसएससी रिझल्ट लावत नाही तोपर्यंत कोणीच सांगता येणार नाही रिझल्ट कधी लागेल तरी लागेल जेव्हा लागेल तेव्हा तुम्हाला आपल्या ग्रुपवरती कळेल तुम्ही आपला ग्रुप कर, तुम जॉईन करू शकता टेलिग्रामचं शिखर एज्युकेशन म्हणून आहे तिथं प्रत्येक रिझल्ट यायच्या आधी रिझल्ट लागल्यावरती त्याचं पीडीएफ हे पूर्ण तुम्हाला तिथे मिळतील ओके चालेल चलो आता क्वेश्चनला सुरुवात करू जीके बेसचे क्वेश्चन असता आता गोल स्टिक जे ह्या दोघांमध्ये रिलेशन आहे अॅनॉलॉजी म्हणजे काय अॅनॉलॉजी म्हणजे जे ह्या दोन डॉट मध्ये रिलेशन आहे तेच ह्या दोन मध्ये सेम रिलेशन पाहिजे रिलेशन बदलता कामा नये बरोबर गोल्फ आणि स्टिक मध्ये काय रिलेशन आहे तेच क्रिकेट आणि काय कोशामध्ये रिलेशन असेल पटकन मेसेज केला त्याचा फर म्हणजे टॉपिक असणार आहे गोल्फ स्टिक कधी आपण गोल्फ खेळलो आहे का मध्ये नाही खेळलो बरेच जण आपण खेळत नाही मध्यम वर्गीय मध्ये येतो तर आपला हा गेम नाही गोल्फ बरोबर पण आपला क्रिकेटचा गेम आहे तुम्ही पिक्चर माहिती बघितलं असेल कधी की गोल्फ काय असतो गोल्फ खेळतात स्टिकने जी गोल्फची स्टिक असते लंबीवाली तिला काय म्हणतात स्टिक म्हणतात तेच क्रिकेटमध्ये काय म्हणतो आपण क्रिकेटमध्ये ज्या बॉलला आपण मारतो गोल्फमध्ये त्याला स्टिक म्हणतात बरोबर क्रिकेटमधल्या बॉलला मारल्या जाणाऱ्या याला काय म्हणतात त्याला म्हणतात बॅट काय म्हणतात बॅट ज्यांचं त्यांचं ऑप्शन ए आहे त्यांचा काय आन्सर बरोबर असणार आहे ओके आन्सर करण्याचं ट्राय करा चुकू द्या काही सुरत पडत नाही खाली चार ऑप्शन आहे हे बघा सेम रिलेशन गोल्फ स्टिक गोल्फचा बॉल कशन मारतो स्टिकने क्रिकेटमध्ये बॉल कशाने मारतो आपण बॅटने मारतो ऑप्शन घ्या तुमचं बॅट पाहिजे होतं यात काहीच वेगळं नाहीये कळतंय कळत आहे सेम रिलेशन आहे सेम आन्सर तुम्ही करायला हरकत नाही लवकर लवकर तुम्ही आन्सर करा जेणेकरून की आपण काय करू शकतो आपण जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू ओके चलो आता सेम वॉच कुठं घालता वॉच कुठं घालता रिस्क रिस्क म्हणजे काय आता हे मी वॉच घातली आहे वॉच कुठे घातली ही माझी रिस्क आहे रिस्क म्हणजे तुमची कलाई तुमचं याला काय म्हणतात मराठीत मला माहित नाही रिस्क ये कला रिस्ट मनता कला तुम्हे क्लॉक क्लॉक संगा मे पटकन चलो बी यस बी ऑप्शन है क्या सा ऑप्शन है कारण बरस जन इधे कन्फ्यूजन होते कन्फ्यूज सामस मे पात रूम मे पात शॉप मधे लो बार तीन ही ठिकाणी तीन ही ठिकाण है तुम्हें तो ला कुछ लावतात तर भिंतीवरच बर बर, ला ला ना म्हणजे वॉलवर असणार तर ऑप्शन काय पाहिजे सरळ सर तुमचं वॉल आहे त्यांचं ज्यांचं ऑप्शन बी आहे त्यांचं काय आन्सर बरोबर असणार आहे येस येस मनगट मनगट बरोबर मनगटावर आपण काय घालतो वॉच घालतो ठीक आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही रिपेअर करताय चोल आता याला काय आहे कारला काय असतं कारला काय असतं बोनट असतं तसेच आता बोटला काय असतं यामुळेच मी सांग म्हणलं की तुम्हाला थोडंसं जनरल नॉलेज माहीत पाहिजे चिके बेस आहे उगाच बेस नाहीये बरोबर तर जनरल नॉलेज माहिती पाहिजे यासोबत तुमची वोकॅब्युलरी थोडीशी कशी पाहिजे स्ट्रॉंग पाहिजे आता वोकॅब्युलरी कशी स्को पाहिजे हे मी तुम्हाला येणाऱ्या मध्ये दाखवून नसेल ओके चलो आता कारचं जे समोरचं असतं त्यावर इंजिन असतं बघा समोरच्या इंजिन असतं त्याला काय म्हणतो आपण बोनट म्हणतो आता ते बोटचा जो समोरचा पार्ट असतो फ्रंट पार्ट त्याला काय म्हणतात पण सांगा चुल आले का आन्सर बोटच्या समोरच्या पार्टला काय म्हणतात फार इम्पॉर्टंट आहे खूप जणांना माहिती असते त्याला काय म्हणतात मला माहिती नाही माहिती तुम्हाला ओके तर त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात बो फक्त जेव्हा मी सांगतोय तेव्हा ती गोष्ट तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये फिक्स करून टाका की कारच्या म्हणतात बोनट त्या दिशोमध्ये जे बोटच्या समोरचा पार्ट असतो त्याला काय म्हणतात बो म्हणतात बो कळलं तुम्हाला जे डोक्याला लावायचं बो नाही हे बोटच्या समोरचं बो आहे बरं का नाही तर मुली कन्फ्युज होतात त्याला अरे बो तुम्ही डोक्याला लावून फिरते तर ते वाला बो नाही आहे ओके चलो चालेल चलो नेक्स्ट येतात काहींचे आन्सर बरोबर पण येत आहेत चांगली गोष्ट हो आहे पण बाकी सर्वजण प्रयत्न करत रहा ओके चलो काऊ काय आहे बुल तर काऊ काय आहे बुल आहे पटकन सांगा सर्व क्वेश्चन हे सी एच एस एल ला आलेल्या क्वेश्चन्स आहे आले मागच्या वर्षीच्या पेपर्स मध्ये एकही क्वेश्चन आपण बाहेरचा घेणार नाही कारण आपली पीव्यू च नावच पीवायक्यू सीरीज आहे ओके पटकन ट्राय करा पटकन सांगा आन्सर काय असेल याचा फार मजा येईल शेवटपर्यंत सेशन अटेंड करा फार मजेशीर क्वेश्चन्स आहे तुम्हाला आज काहीतरी नवीन घरी घेऊन जाता येईल कारण की हे तुम्ही कधीच बघितलेलं नाहीये हे कोणी जास्त शिकवत पण नाही युट्यूबवरती कळत आहे तर बघा इथं मुलं चुका करतात ह्या चुका कशा टाळायच्या आहेत ते आता आज आपण बघणार आहोत ओके चला येत्यात आन्सर चला पटकन आन्सर करा काय आहे आन्सर काऊ काय आहे काऊ काय आहे काऊ आहे तुमची स्त्रीलिंगी काऊ काय स्त्रीलिंगी कौचा जो नवरा आहे नवरा म्हणा काही म्हणा ओके okay. किंवा मेल म्हणा तो कोण असतो तो कोण असो बुल असतो म्हणजे हा कोण झाला हा काय झाला पुल्लिंगी बरोबर पुल्लिंगी स्त्रीलिंगी पुल्लिंगी एवढं माहिती आहे तुम्हाला मेल फिमेल माहिती आहे कौ कोण आहे मेल बुल कोण आहे सॉरी सॉरी माय मिस्टेक कौ कोण आहे फिमेल बुल कोण आहे मेल ओके माय मिस्टेक चलो सेम तर को मिस कोण आहे मिस कोणाची बायको असते मिस बायको असते मावशी बरोबर तर माऊस मिस कोण झाली मिस झाली तुमची फिमेल आणि माऊस कोण झाला तुमचा मेल तुम्ही जे घुस वगैरे म्हणतात ना त्यातच एक प्रकार आहे मिस मिस आहे बायको आणि माऊस आहे नवरा कळतंय चलो तर काय पाहिजे आन्सर ऑप्शन नंबर सी पाहिजे तुमचा याचा ऑप्शन पाहिजे ऑप्शन नंबर सी कळत आहे यस चलो प्रत्येकाने ट्राय करा हे खूप जण माहितीच नाहीये कळत आहे मिसचा नवरा कोण असतो माऊस असतो बरोबर चलो तर सुद्धा माहिती आहे तुम्हाला ओके आता बघा नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन कसा आहे नेक्स्ट क्वेश्चन दाखवतो तुम्हाला तुम्हाला यासाठी काय लागतं तुम्हाला यासाठी लागतं थोडंसं नॉलेज चलो सांगा मला याचा पुढे जाणार नाही ओके चलो पटकन सांगा चलो पटकन एवढा वेळ नाहीये तुम माझी स्क्रीन राईट साईडला मी बघू शकतोय का आन्सर्स पटकन तुमच्या आन्सर सुद्धा आपण पुढे जाणार नाही हे फिक्स आहे ओके आन्सर करा किती वेळ लागू द्या मी थांबायला रेडी आहे ओके चलो आता काय आहे आन्सर्स येत आहे बघा आता ब्रे करेज करेज आणि ब्रेवरी मध्ये काय काय सिमिलर आहे पटकन सांगा यामध्ये सिमिलर काय आहे लवकर सांगा पटकन एवढा वेळ नाही लागला पाहिजे हे काय असतं हे असतं तुमचं धैर्य आणि ब्रेवरी म्हणजे काय असतं करेश म्हणजे काय तुमचं धैर्य आणि हे असं शौर्य बरोबर यांना मराठीमध्ये ट्रान्सफर करा यांचं मिनिंग काय या से से असतं सेमच असतं सेम सिनिस्टर काय असतं आता सिनिस्टर किती जणांना माहिती पटकन सांगा सिनिस्टर म्हणजे काय सिनिस्टर म्हणजे काय तुमच्यासोबत काहीतरी वाईट होणार आहे असं वाटतं वाईट हॅपन होणार आहे तुमच्यासोबत काही काहीतरी वाईट होणार आहे बॅड हॅपन होणार आहे हे तुम्हाला फील होणं त्याला म्हणतात सिनिस्टर सिनिस्टर म्हणता मग हे झाल्यानंतर काय होतं काहीतरी याचं काय आहे ओमिवस ओमिवस म्हणजे काय डेंजरस ओमियस म्हणजे डेंजरस यांचं मिनिंग काय आहे जो ह्या पॅटर्नमध्ये सेम आहे तेच ह्या मध्ये पण सेम पाहिजे ओमियस म्हणजे काय डेंजरस असतं याचं मिनिंग काय आहे एकमेकांचे सिनोनिम्स आहे सिनोनिम्स म्हणजे काय सेम मिनिंग असतात थोडेफार चेंजेस असतं फक्त हे काय आहे एकमेकांचे सिनोनिम्स आहे यासाठी तुम्हाला लागतं इंग्लिश ची होत तर ह्या टाइपचे पण क्वेश्चन्स येतात जी के बे मध्ये इथे बरेच मुलं चुकतात कळत आहे तर तीच चूक आपल्याला करायची नाही कदाचित हा क्वेश्चन तुम्हाला रिपीट पण येईल एक्झाम मध्ये कळणार पण नाही तुम्हाला त्यामुळे काय करा लक्ष देऊन बघा प्रत्येक सेशनला एंड पर्यंत कळत आहे चलो नेक्स्ट इथे एलिफंट ट्रंक ओके चलो मेसेज डिलीट करू नका प्रत्येकाने मेसेज केलेला राहू द्या कारण की चुकवू द्या ना चुकल्यावरती काहीच कोणाला प्रॉब्लेम नाहीये मला पण नाहीये ओके पण जेव्हा तुम्ही चुकताय ना तेव्हा तुम्ही शिकताय काहीतरी नवीन कळत आहे म्हणून बिंदास चुका हाच टाइम आहे चुका करण्याचा एक्झाम मध्ये जाऊन चुका करायला चालेल का बिलकुल नाही चालणार तर इथे बिंदास चुका करा किती पण करा कोणीच तुम्हाला काही बोलणार नाही ओके चलो याचा आन्सर करा पटकन आन्सर काय एलिफंट ट्रंक फिश गिल कांगारूला काय असतं चलो कांगारूला काय असतं पटकन सांगा चलो आन्सर आन्सर एक स्टेटल आहे तुमच्याकडनं मला कारण किती सिम्पल क्वेश्चन आहे फुल झिके चालू आहे तुम्हाला झिके माहित नाही का माहिती आहे ना प्रत्येकाला झिके तर करा, करा आन्सर पटकन चलो चलो पटकन एवढा वेळ लागला पाहिजे आपल्याला चलो सांगू बघा आता एलिफंट एलिफंटला ट्रंक असते सोन ट्रंक म्हणजे काय सोन एलिफंटला काय असते सोन असते का असते असते याला काय म्हणतात सोन फिशला काय गिल आता गिल म्हणजे आपला जो काल त्यांची सेंचुरी मधली आहे तो गिल नाही बरं का गुजरात मधला गिल नाही फिशला गिल असते गिल म्हणजे काय तो तिथून तुम्ही कधी मासा बघितला असेल ना तुम्हाला मासाची फिगर काढून दाखव का मला फिगर तर अशी काही काढता येणार नाही जस्ट तुम्हाला कळत बघा त्यातून हा तुमचा मासा आहे याला असा अजून करा मासा आहे हा तुमचा डोळा माशाचा हसतोय मासा ओके मला फिगर येत नाही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तर गिल माझ्या मते हे गिल असतं हा हे मासा हे त्याचा असतं गिल कळलं त्याच हिशोबाने कांगारूला काय असतं खाली चार ऑप्शन आहे कांगारूला काय असतं कांगारूला असतं त्याचं तुम्ही कांगारू बघितलंय कधी तुम्ही जेव्हा इंडिया ऑस्ट्रेलियाच्या मॅचेस बघतात तेव्हा तुम्हाला कांगोर चित्र दाखवतो कारण ऑस्ट्रेलियातलं काय कांगारूच म्हणतात बरोबर कांगोर चित्र असतं त्याला काय असतं समोरून पाऊच असतं त्यामध्ये तो त्याची मुलं ठेवतो बरोबर मुलं ठेवतं काही पण ठेवतो त्याची इच्छा काही पण ठेवेल ओके त्याला काय म्हणतात पाऊस पा। टांगूरला काय असतं पाऊस असतं पा। बरोबर येस येत काही जणांचे चे आन्सर्स येत आहेत चांगली गोष्ट आहे ओके चलो नेक्स्ट असेच प्रत्येकाने आन्सर करा मलाही चांगलं वाटेल की येस मला तुम्हालाही कळतंय आता नट अँड बोल्ट ला काय असतं रेचे रेंचेस कुला काय असतं स्क्रू नेल ला काय असतं चलो नेल ला काय असणार आहे पटकन बरेच क्वेश्चन घ्यायचे आपल्याला तुम्ही शेवटपर्यंत माझ्या सोबत असू द्या असंच आपण बरेच क्वेश्चन सॉल्व करू तुम्ही आज काहीतरी नवीन घरी घेऊन जाशाल की आज मला अरे बऱ्याच गोष्टी कळाल्या जे की मला माहितीच नव्हत्या ओके जसं की आपण मागचे दोन तीन क्वेश्चन बघितले असेच क्वेश्चन्स आहे पुढचे पण ओके हे वेगळे का नाही काहीच वेगळं नाहीये पटकन सांगा आन्सर काय असं मला याला टायमर द्यायला बरं वाटत नाही कारण की हे टायमरचे क्वेश्चनच नाही हे तुम्ही जस्ट वाचून सॉल्व्ह करू शकता कारण जी के ना याला काय टायमर द्यायचा टायमर देऊ सॉल्व्ह करायचं हे क्वेश्चन नाही ओके आता बघा नट अँड बोल्ट नट अँड बोल्टला कोण टाईट करतो आपण त्याला म्हणतात रेंचेस रेंचेस असतात ओके नट अँड बोल्टला काय असतं रेंचेस असतं सेम स्क्रूला काय असतं आपण कशाने खोलतो स्क्रूला खोलतो किंवा पॅक करतो आपण स्क्रू ड्रायव्हरने नाही स्क्रू आहे आपला त्याला खाली आट्या असतात बरोबर आट्या असलेला आपण काय म्हणतो स्क्रू म्हणतो स्क्रूला आपण कशाने टाईट करतो जो स्क्रू ड्रायव्हर असतो आपला माझा स्क्रू ड्रायव्हर आहे आपण काय करतो टाईट करतो किंवा खोलतो बरोबर त्याच हिशोबाने नेल नेल म्हणजे काय तुमचा जो खिळा असतो खिळा आपण भिंतीवरती मारतो तुमची घड्याळ लटकवला वॉच वॉल समजा तुम्हाला क्लॉक वॉल लावायची आहे वॉलवरती तर आपण काय मारतो आपण मारतो नेल कशाने मारतो नेल कशाने मारतो आपण नेल मारतो आपण आपल्या कशाने नेल मारतो आपण हॅमरने कळत नेल कशाने मारतो आपण हॅमर कळतंय ना चलो तर असंच कळत असू द्या पटकन जर का लेक्चर आवडत असेल ना तुम्हाला सेशन आवडत असेल आपले तर जास्तीत जास्त मुलांना स्प्रेड पण करा जास्तीत जास्त मुलांमध्ये पोहोचवा कारण की याचा प्रत्येकाला व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं ओके आमची मार्केटिंग म्हणून नका करू तुम्हाला खरंच सेशन आवडत असेल तरच पाठवा नाही तर नका पाठवू तुम्ही बघताय हे सफिशियंट आहे आमच्यासाठी ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन पण खरंच वाटत असेल तर पाठवा काय फरक पडतो ओके आणि सेशन्सला से लाईक केलं ला तरी पण चालेल बरं का फ्री सेशन आहे आपलं तर लाईक करा हीच त्याची फीस असणार आहे ओके चलो नेक्स्ट कॅसल बिल्डिंग सेडन काय असतं चलो कॅसल तुम्ही बघितलंय का आता काय म्हणायचं मला एखादी राणी असतं तिचं काय असतं कॅसल असतं राजा असतो त्याचं काय असतं कॅसल असतं कॅसलला कॅसल म्हणजे काय आजच्या आहे त्याला काय म्हणतात कॅसल बिल्डिंग म्हणतात ना नॉर्मल बिल्डिंग यार काय एवढं कॅसल बिल्डिंग सेमच आहे कॅसल काय असतं बिल्डिंग असती बरोबर कॅसल म्हणजे काय बिल्डिंग बरोबर सेम त्याच हिशोबाने सेडन काय असतं सेडन म्हणजे काय चला आलेत का आन्सर पटकन आन्सर करा सेडन काय असतं मला सांगा जोपर्यंत मी पाणी पिऊन घेतो तोपर्यंत मला तुम्ही काय करा त्याचे आन्सर्स करा चलो आले का पटकर, सेडन के मोटर आंसर पटकन आता कॅसेडन काय मोटर असते का कोणी जरी आन्सर केलं वाटतं मोटर म्हणून तर चुकीचा आन्सर आहे ओके सेडन काय असते सेडन असते तुमची कार आता का एक्झाम्पल घ्या तुमची अकॉर्ड झाली तुमची अकॉर्ड कुठली सुपर सुपर होंडा सिटी हे काय एक्झाम्पल आहे सेडन कारच्या तर कॅसल म्हणजे काय असते बिल्डिंग सेम पॅटर्न मध्ये सेडन म्हणजे काय म्हणजे तू असते तुमची कार असते सेडन काय असतं कार्स असतं ह्या तुमच्या सेडन कार्स अॅकॉर्ड होंडा सिटी सुकवा वगैरे अजून बऱ्याच काही काही आहे आता कुठल्याही घ्या तुम्ही चालून जातील ओके okay? चलो नेक्स्ट याला सॉल्व्ह करा अरे चुकू द्या अरे बिंदास चुकू द्या मी काही म्हणत नाही तुम्हाला चुकू द्या आन्सर काहीच फरक पडत नाही ओके बिंदास चुका हेच वेळ आहे चुकण्याचं कळतंय चुका की कोण नाही म्हणते तुम्हाला पण एक्झाम मध्ये नाही चुकायचं ओके एवढे एक गोष्ट लक्षात ठेवा गोल्ड स्मिथ ज्वेलरी कॉबलर काय असं सांगा तुम्हाला कॉबलर म्हणजे कोण पटकन सांगा स्क्रीन कशी दिसते क्लिअर दिसत का एक मिनिट थांबा बघतो माझ्याकडनं तर एक्सलंट आहे राव स्क्रीन ठीक आहे नेक्स्ट लेक्चर ने मध्ये बघूया आपण स्क्रीनचं का है काय करतील काय नाही करतील ओके सध्या राहू आजचे दिवस ऍडजस्ट करा आजचे दिवस ऍडजस्ट करा जसं दिसत नेक्स्ट लेक्चर ने पासून काय करू आपण जरा याला बघू काय होईल आता गोल्ड स्मिथ गोल्ड स्मिथ म्हणजे कोण ज्वेलरी स्मिथ म्हणजे कोण तुमचा गोल्ड स्मिथ म्हणजे तुमचा सोनार सोनार काय बनवतो सोनार बनवतो सोनार ज्वेलरी बनवतो सोनार बरोबर तर सेम ते सिल्युएशन आता पॉपलर म्हणजे कोण यासाठी काय पाहिजे तुम्हाला इंग्लिशची वोकाब्लरी तुमची थोडीशी जरी स्ट्रॉंग पाहिजे कॉब्लर म्हणजे कोण तुमचा कॉब्लर म्हणजे तुमचा कॉबलर म्हणजे तुमचा मोची तर मोची काय बनवतो बघा ऑप्शन म्हणजे मोची काय बनवतो मोची प्लास्टिक बनवतो रबर बनवतो लेदर बनवतो का शूज बनवतो मोची बनवतो तुमचे मोची बनवतो तुमचे शूज कळतंय ज्यांचा आन्सर बी आहे त्यांचं बरोबर आहे कळतंय मोची बनवतो शूज कॉब्लर जस्ट फक्त तुम्हाला काय कन्फ्युज झालं याच्यामध्ये कॉब्लर म्हणजे कोण हे तुम्हाला वाटलं असेल तर कॉबलर म्हणजे मोची कळत आहे मोची काय बनवतो शूज बनवतो बरोबर चलो नेक्स्ट करा येतात बऱ्याच आन्सर्स पण येत आहेत चांगली गोष्ट आहे ह्याच हिशोबाने आपले आन्सर्स कंटिन्यू चालू ठेवा इंटरॅक्शन वाढू द्या तुम्हालाही कळलं पाहिजे की कशा आन्सर्स येतात काय लॉजिक असते या क्वेश्चन्स मध्ये जेणेकरून की फायदा तुम्हालाच होणार आहे एस एस सी एच एक्झाम मध्ये तीन महिने आपली कंटिन्यू ही सिरीज चालणार आहे जोपर्यंत तुमची एक्झाम होत नाही तोपर्यंत माझं सेशन दहा वाजता असणार गुरुवार शुक्रवार शनिवार तीन दिवस तीन दिवस सोमवार मंगळवार बुधवार पाच वाजता ते पाच ते सात संध्याकाळी आपले जी केचं आणि इंग्लिशचं हे दोन सेशन असतील काही दिवसांनी संध्याकाळच्या वेळी मॅथ्स सेशन तुमचं ऍड होईल यामध्ये सध्या मॅथ्सचं सेशन ऍड नाहीये हे तीन सेशन कंटिन्यू मध्ये चालू आहेत पासून आपली ही सिरीज चालू झाली आहे काहींनी लेक्चर्स नसल बघितले तर पासून या सिरीजचा अनुभव घेऊ शकता बघू शकता याचा तुम्हाला नक्कीच तुमच्या एक्झाममध्ये फायदा होईल ओके शर आणि आवडत असेल तर बिंदास्ट तुम्ही तुमच्या मित्रांना पण सांगा जास्त ज्यांना होऊ द्या कारण की सिरीज पूर्णपणे फ्री आहे पुढचे तीन महिने त्यांना पण याचा काय होईल लाभ होईल ओके चलो आले का आन्सर्स आन्सर्स येत आहे चांगली गोष्ट आहे बघा एटीएम काय बँक एटीएम हे कोणाचे असतात एटीएम हे कोणाचे असतं एटीएम असतात हे बँकेचे हे कोण आहे हे कोण आहे तुमचे ओनर आहे ओके एटीएम चे ओनर कोण आहे बँक आहे एटीएमचं ओनर बरोबर तेच त्याच हिशोबाने अँब्युलन्सचं ओनर कोण असतं अँबुलन्सचा कोण पाहिजे मला अँब्युलन्स नाही का कोण पाहिजे मला ओनर पाहिजे मालक पाहिजे कोण असतं अँब्युलन्स ओनर अँब्युलन्स ओनर असतो तुमचा हॉस्पिटल नर्स नसते ना पेशंट असते ना डॉक्टर असतो एक ओनर कोण असतो हॉस्पिटलची असते अँब्युलन्स कळतंय ह्या हिशोबाने काय होतं लॉजिक होतं नेक्स्ट क्वेश्चन चलो नेक्स्ट क्वेश्चन याला सॉल्व्ह करा ओहम मीटर रेजिस्टन्स आता ओहम मीटर काय फाइंड आउट करत रेजिस्टन्स बरोबर सेम झाय झाले काय फाइंड आउट करणार आहे यासाठी तुम्हाला बेसिक तुमच्या बारावी पर्यंतच्या सायन्सची गरज होते तर ती सायन्स तुम्ही केला असेल लहानपणी लहानपणी म्हणजे तुम्ही काय जास्त मोठे झालेले नाहीये केलं असेल तुम्हाला याचा आन्सर येऊनच जाईल ओके चलो याचा काय आन्सर आहे ओम मीटर हे बऱ्याच जण येणार नाही ही गोष्ट आज शिकून घ्या जर का हे एक्झाम मध्ये आलं तुम्हाला हे आलं पाहिजे कळत आहे त्यामुळे हे नाही येणार मला माहिती स्वतःहून कारण की आपला हे बऱ्यापैकी सुटलेला अभ्यास असतो हा माहित नसतं पण आज कळेल तुम्हाला ओहम फाइंड करतो तुमचा रेजिस्टन्स तर झायनोमीटर मीटर तुमचा फाइंड करतो डिग्री ऑफ डिग्री ऑफ फर्मंटेशन काय फाइंड आउट करतो डिग्री ऑफ ची जी डिग्री असते ते फाइंड आउट काम करायचं काम करायच कोणाचं काम आहे ते आहे झयमोमीटरचं काम आहे करत आहे त्या मीटरमध्ये तुम्हाला फर्मंटेशनच्या डिग्रीज फाइंड आउट केल्या जातात हे तुमचं पूर्ण सायन्सवर होतं तर अशा टाईपच्या पण क्वेश्चन्स येतात यु द्या घाबरून जायचं काम नाहीये कधी कधी बाउन्सर्स पण येतो ना बाउन्सर्सला काय करायचं असं आपण दोन्ही बघितलंय का दंटोल स्टोरी बाउन्सर आलं काय करायचं डॉच करायचं कळलं तर तसं तुम्ही डॉच करणं शिका प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा नसतो कधी कधी डॉच करायचा पण असतो बिंदास डॉच करा कळतं पण जे आपल्या पट्ट्यात आहेत तो पट्टा नेहमी फिरवताच आला पाहिजे सूर्यकुमार यादव फिरवता तो पट्टा बिंदास फिरवा आणि आन्सर्स काढा जे येत नाही त्याला दोन्ही सरकार डॉच करा ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन म्युझिशियन इज रिलेटेड टू पियानो इज द सेम वे फार्मर इज रिलेटेड टू काय चलो पटकन सांगा म्युझिशियनचं काय आहे पटकन सांगा काय आहे आता म्युझिशियन से सांगू का मी का तुम्ही सांगता कमेंट करा पटकन कमेंट करा ह्या आन्सर्सला कमेंट करा पटकन कमेंट करा माझी स्क्रीन ह्या साईडला मी तुमच्या आन्सर्स बघू शकतोय ओके जोपर्यंत तुमचा ओके चलो डी आन्सर आलेला आहे डी 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 चुकला 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 चलो चुकू द्या काही फरक नाही मी सांगतो काय आहे बरोबर आता म्युझिशियन म्युझिशियनचं पियानो आता म्युझिशियनचा एकच इन्स्ट्रुमेंट आहे का नाही पियानो बरेच असतात फ्लुएट असते तबला असतो बरेच वेगवेगळे असे असतात हे काय आहे हा आहे तसा वन ऑफ द टूल हा काय तसा वन ऑफ द टूल वन ऑफ द वन ऑफ द टूल आहे म्युझिशियनचा पियानो कारण बरेच इन्स्ट्रुमेंट आहे अजून अजून ढोलकी झालं काही पण आहे तुम्ही ब्रम्ह म्हणा बरेच असतात वेगवेगळे हा काय तसा वन ऑफ द टूल आहे त्याच हिशोबाने फार्मरचं कल्टिव्हेशन म्हणजे एक प्रोसेस झाली हे काय आहे कल्टिव्हेशन म्हणजे एक प्रोसेस आहे प्रोसेस आपल्याला काय विचारलं आपल्याला टूल विचारले प्रोसेस विचारली का नाही टूल विचारलाय तर प्लॉग प्लॉग म्हणजे काय हे प्लॉग याचा आन्सर आहे प्लॉग म्हणजे काय फ्लॉग म्हणजे तुमचं नांगर जसं शेतकऱ्यासाठी नांगर असतं त्याचा फावडा वगैरे काही पण म्हणा तसे काय आहे वेगवेगळे काय आहे टूल्स आहे टूल्स तुमचा आन्सर काय पाहिजे प्लॉग पाहिजे प्लॉग म्हणजे काय असतं नांगर कळतंय हे व्यवस्थित बघून घ्या कल्टिव्हेशन बरेच जण आन्सर करतील नो no डाऊट तुम्हाला कल्टिव्हेशन डोक्यात येणार कारण ही मेन प्रोसेस असते पण हा आन्सर नाही आपल्याला काय विचारला आहे आपल्याला टूल विचारलाय कळतंय तर चुकू द्या बिंदा चुकू द्या काही जणांनी फील्ड दिलं फील्ड काय आहे तसं एक जमीन आहे कळत तर आता साठी जमीन काय पाहिजे होतं एखादा प्लॅटफॉर्म द्यायला पाहिजे होता स्टेज जर म्युझिशियन म्हणजे तुम्हाला स्टेज दिलं असतं तुम्हाला स्टेज दिलं असतं तर मग फार्मर म्हणजे फील्ड हे बरोबर आलं असतं बरोबर पण म्युझिशियन म्हणजे काय पियानो दिला आहे स्टेज दिलाय का नाही स्टेज दिला असतं तर फील्ड आलं असतं पियानो दिलं आहे वन ऑफ द टूल आहे म्हणून फार्मरचं वन ऑफ द टूल काय आहे प्लॉग आहे प्लॉग म्हणजे काय असतं नांगर कळलं ज्यांना ज्यांना नाही कळलं त्यांनी बघून घ्या कळेल नेक्स्ट टाइम ओके चलो चलो चांगली गोष्ट आहे चलो गुगली क्रिकेट आता गॅमबीट काय असतं गुगली असते गुगली असते क्रिकेटमध्ये तसंच हे गॅमबीट गॅमबिट कुठल्या खेळामध्ये युज केलं जातं पटकन सांगा गॅमबीट म्हणजे काय गॅमबीट म्हणजे काय पटकन सांगा चलो पटकन एवढा वेळ नाही लागला पाहिजे आपल्याला आन्सर करण्यामध्ये हे बघा गुगली गुगली कुठे लागतो आपण क्रिकेटमध्ये आता अमित मिश्रा आहे बघा दोन्ही सैन्य गुली करतो आता आपला हा अमित मिश्रा सगळ्यात जास्त चांगलं गुगली करतो बाकीचे हे कॅरम बॉल वगैरे टाकतो अश्विन वगैरे तर गुगलीला सगळ्यात बेस्ट धोका ठेवायचं की अमित मिश्रा दोन्ही साईडने एकदम चांगल्या पद्धतीने स्पिन करू शकतो जो समजा लेग स्पिनर असेल त्यांनी ऑफ स्पिन टाकलं त्याला काय म्हणतात गुगली म्हणतात बरोबर तर ते असं गुगली क्रिकेट या खेळामध्ये सेम गॅम्बिट म्हणजे काय तुमची फर्स्ट मू फर्स्ट मू किंवा याला तुम्ही म्हणू शकता तुमचं काय म्हणू शकता तुम्ही याला याला तुम्ही म्हणू शकता डावपेट तुमचे डावपेट्स एक तर फर्स्ट मू म्हणा नाही तर डावपेच म्हणा हे कशामध्ये असतं फर्स्ट मू किंवा डावपेट्स डावपेट्स तुम्हाला कुठल्या खेळामध्ये लावायचे असत फुटबॉलमध्ये प्रत्येकाच्यामुळे लावतात पण हे गॅमबिट हा शब्द फक्त यासाठी आहे हा शब्द फक्त तुमच्या साठी असतो साठी असतो कळलं तुम्हाला गॅमिट कशासाठी असतो साठी असतो तर नसल नाही तर आता डोक्यामध्ये फिक्स करून टाका की गॅम्बिट असतो फक्त आपल्या चेससाठी जसं गुगली म्हणजे तुमच्या डोक्यात लगेच होता अरे क्रिकेट गॅमबिट म्हणजे डोक्यात आला पाहिजे अरे चेस कळलं तुम्हाला चलो त्या हिशोबाने काय पाहिजे आपल्याला आपलं डोकं एकदम फ्लुएंटली सल्लं पाहिजे कळतंय चलो येत आहेत काहींचे आन्सर्स येत आहे चांगली गोष्ट आहे येस च आता इंडोनेशिया जकार्ता सेम कॅनडा काय आता इंडोनेशियाची जकार्ता काय आहे मला माहित नाही मी सांगणार नाही आता कॅनडाचं संसर्ग काय आहे हे मला सांगा प्रत्येकाने पटकन पटकन सांगा चला येऊ द्या आन्सर्स येऊ द्या पटकन इंडोनेशियाची जकार्ता काय आहे सेम त्याच हिशोबाने कॅनडाचं काय पाहिजे आपल्याला सांगू का चला सांगतो इंडिया इंडोनेशियाची कॅपिटल आहे कोण आहे हे कॅपिटल कॅपिटल म्हणजे कोण कॅपिटल म्हणजे कोण तुमची राजधानी कॅपिटल म्हणजे राजधानी कोण आहे इंडोनेशियाची राजधानी कोण आहे जकार्ता सेम कॅनडाची कॅपिटल कॅनडाची राजधानी काय आहे माहिती का तुम्हाला यस पटकन सांगा कॅनडाची राजधानी कोण आहे एवढा वेळ बिलकुल नाही लागला पाहिजे कॅनडाची राजधानी आहे तुमची ओटावा कळतंय आहे ज्यांचे आन्सर्स आले चांगली गोष्ट आहे फक्त प्रत्येकाने काय करा अजून फ्लुएंटली पटकन आन्सर करा पण ज्यांना माहित नाही ते शिकून घ्या कळत आहे कारण की काही गोष्ट नवीन असतात ते आपल्याला माहिती पाहिजे असतं कळत आहे तसेच राजधानीवरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारतील जी के बेस्ट अॅनॉलॉजी मध्ये तुमच्या एक्झाम मध्ये सी एच एक्स एलच्या कारण की मागच्या वर्षी विचारलेला आहे दोन हजार एकवीसचा पेपर आहे हा मॉर्निंगच्या शिफ्ट मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे कळत आहे चल नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं चलो नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द ऑप्शन इन विच द वर्ड शेअर द सेम रिलेशन ऍज दॅट शेड बाय द गिवन पेअर ऑफ वर्ड्स म्हणजे आता जे ह्या दोघांचं रिलेशन आहे कार आणि ट्रक तेच रिलेशन खाली सेम रिलेशन सेम रिलेशन कुठे फॉलो होतं तुम्हाला दिसतंय सांगा मला चलो पटकन सांगा चलो सेम रिलेशन सांगा आता कार आणि ट्रकचं काय सेम रिलेशन कुठे फॉलो होतंय चलो एवढा वेळ लागतो का क्वेश्चनचा आन्सर करायला तर नाही लागला पाहिजे रे चलो चलो येत आहे का आन्सर येत आहे का कमेंट करा येत असेल तर फटकन कमेंट करा प्रत्येकाच्या कमेंट ह्या आल्या पाहिजे कळतंय येऊ द्या चुकू द्या ना चार ऑप्शन आहे यार तुम्हाला फॉल फर, टिक करायला काय होतंय मारा ना गेस तुम्ही मनामध्ये गेस मारताय प्रत्येक प्रत्येक जण गेस गॅस मारतय ती याचा आन्सर आता बी असेल किंवा सी असेल किंवा डी असेल काही पण असतं ओके मनामध्ये गेस मारतात तुम्हाला फक्त काय करायचंय उचलायचंय आणि समोर टिक करायचं कळतंय चुकू द्या मी तर म्हणतो बिंदास सुका प्रत्येक जण सुका पण करा कळतंय फार इम्पॉर्टंट असं पीक तुमच्यासाठी करत माझ्यासाठी नाही करत ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तसं आहे मी तुम्हाला नंतर सांगेल बघा शेवटपर्यंत बघा कार कार आणि मध्ये काय रिलेशन आहे कार आणि ट्रक मध्ये रिलेशन आहे हे एका सेम टाईपचे आहे सेम टाईप सेम टाईपचे आहे काय आहे दोन्ही दोन्ही काय आहे तुमचे हे व्हेकल आहे दोन्ही काय आहे तुमच्या गाड्या आहेत गाड्या आहेत दोन्ही तुमच्या गाड्या आहेत दोन्ही तुमचं काय आहे व्हेकल आहे कार आणि ट्रक तर सेम त्याच हिशोबाने दोन्ही काय पाहिजे सेम टाईपचं पाहिजे सेम टाईपचं शूज आणि सॉक्स हे दोन्ही आपण पायामध्ये घालतो बरोबर पण हे सेम टाईप आहे का नाही इथं तुम्हाला स्निकर्स स्निकर्स आणि तुमचे स्पोर्ट्स शूज हे जर ऑप्शन असलं असतं तर हे तुमचं बरोबर असलं असतं बरोबर कारण हे दोन्ही एका टाईपचे होते स्निकर आणि स्पोर्ट्स शूज रनिंग शूज स्निकर हे एका टाईपचे होते पण हे शूज आणि सॉक्स आहे म्हणून काय झालं चुकलं तुमचं बरोबर आता थंडर अँड लाईट थंडर अँड लाईट हे प्रोसेसचा पार्ट आहे एका मागा एक येणार कळतं त्यामुळे हे सेम टाईपचे नाहीये त्यामुळे हे चुकलं फार कन्फ्युजिंग असं एक क्वेश्चन हे लक्षात ठेवा चेअर अँड बेंच चेअर अँड बेंच हा तुमचा आन्सर आहे कारण की चेअर वर जम बसतो आणि बेंचच्या पेक्षा मोठा असतो चार जण बसतात तर हे काय आहे एका टाईपमध्ये तर चेअर आणि बेंच दोन्ही हे बसण्यासाठी वापरतात कळलं त्यामुळे आन्सर काय पाहिजे सेम टाईप पाहिजे आपला बेंच आपला आन्सर पाहिजे बॅट आणि बॉल हे पण आपण खेळामध्ये वेगवेगळं असतं बॅटला बॉल म्हणता येत नाही बॉलला बॅट म्हणता येत नाही दोन्ही एका गोष्टी नाही वापरतात एक, एक फेकतो आणि एक मारतो हे वेगवेगळं असतं त्यामुळे हे पण चुकीचं आहे फक्त बरोबर काय आहे चेअर आणि बेंच कारण की हे सेम टाईपचं असतंय कळत आहे चलो कळत असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल कळत तर पुढचा याचा आन्सर करा कळू द्या, द्या ओके चलो याचा सांगा वॉल वॉर इज रिलेटेड टू द डिस्ट्रक्शन इन द सेम वे ऍज सायक्लॉन इज रिलेटेड टू आता याला काय पाहिजे तुमचं थोडस नॉलेज पाहिजे एक्स्ट्राच तेवढं नॉलेज येऊ द्या चलो पटकन कमेंट करा तुमच्या कमेंट मी बघत आहे चलो केलं पटकन पटकन वॉर नाही काय होतं डिस्ट्रक्शन होतं सगळं काय तहेसम होऊन जातं वॉर नाही डिस्ट्रक्शन म्हणजे काय सगळं तहसमैस होऊन जातं वॉर केल्याने आता वर्ल्ड वॉर झाली होती पण नाही होणार पण असं चालू होतं होईल म्हणून कारण की युक्रेनचं युद्ध चालू होतं काय झालं युक्रेनमध्ये काय केलं रशियाने पूर्ण डिस्ट्रक्शन करून टाकलं पूर्ण तहसमैस करून टाकलंय तर सेम ते रिलेशन सायक्लॉन आल्यावरती काय होतं सायक्लॉन सायक्लॉन आल्यावरती काय होतं वॉर झाल्यानंतर काय उरतो फक्त डिस्ट्रक्शन होतं तर सायक्लॉन गेल्यावरती काय उरणार आहे पटकन सांगा आले का आन्सर अरे तुम्ही आन्सर करा रे आन्सर करा साठी बिलकुल वाट बघू नका तुमच्या मनामध्ये ते आहे तेच मला पाहिजे तुमचं मनच मला पाहिजे तुमचं मन मला व्यक्त करा चल पटकन व्यक्त करा काय मन आहे तुमचं चला येऊ द्या ना कमेंट ना कमेंट येऊ द्या घाबरू नका कशालाच बिंदास घाबरू कशाचाच घाबरायचं नाही आपल्याला घाबरून काय होणार आहे का काहीच होत नसतं घाबरून बिंदास वा मी काय येऊन मारणार आहे का तुम्हाला नाही काय काहीच नाही होणार आहे चला बघा वॉर काय वॉरने काय होतं डिस्ट्रक्शन होतं सेम सायक्लोनिक काय होतं सायक्लॉन होतं तुमचं डिवा स्टेशन सायक्लॉन तुमचं डिवा स्टेशन बाकी जे हे आहे स्ट्रोम विंड आणि हरिकेन हे हरिकेन तुमचं एक सायक्लोनचा टाईप आहे टाईप याने डिस्ट्रक्शन याने पण हेच होतं याने काय होतं डिवा स्टेशन याने पण हेच होतं हा काय आहे सेम सायक्लॉनचा टाइप आहे म्हणजे हे काय सिनोनिम आहे स्ट्रोम स्ट्रोम म्हणजे पण काय सायक्लोनच हे काय आहे सिनोनिम आहे हा विण म्हणजे काय सायक्लोन म्हणजे काय विंड जास्त येते हे सर्व हे उरले तिन्ही ऑप्शन्स कोण आहे तुमचे सिनोनिम्स आहे काय आहे तुमचे सिनोनिम्स आहे उरले तिन्ही ऑप्शन सायक्लोनिक काय होतं डिव्हास्टेशन तसंच या तिन्ही पण काय होतं डिवास्ट्रेशन होत जसं की वॉर्ने काय होतं डिस्ट्रक्शन होतं कळत आहे चलो कळत आहे यस चलो आले काहींचे आन्सर्स पण बरोबर येत आहे काही चुकत आहे चुकू द्या काहीच फरक पडत नाही बिंदास चुका मी तर म्हणतो चुका जेणेकरून करून की नंतर तुमच्या लक्षात राहतं अरे जसं हे होतं मी इथे चुकले होते चुकलो होतो आता मी हे नाही करणार म्हणजे आता मी बरोबर आन्सर करणार कळलं हे तुम्हाला एक्झाम मध्ये हेल्पफुल आहे तुम्ही आता चुकल्यावरती तर बिंदास चुका तेच सांगतोय चल ऑर्थोपेडी ऑर्थोपेडिशियन इज रिलेटेड टू द बोन अँड डिटर्म काय आहे डर्मेटोलॉजिस्ट इज रिलेटेड टू स्किन बरोबर इन द सेम वे न्यूनायटोलॉजिस्ट इज रिलेटेड टू आता नीट लक्षात ठेवा हा इथे न्यू शब्द आहे बरं का न्यू 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 म्हणजे काय असतं आता ते तुम्ही बघा मला आन्सर सांगा याचा सा आन्सर काय असेल ओके एक्झाम मध्ये आलेलं क्वेश्चन यासाठी प्रत्येक क्षेत्रातलं थोडं थोडं बेसिक तरी ज्ञान पाहिजे असतं जी के बेस्ट क्वेश्चनला सॉल्व करण्यासाठी कळताय तर तेच ज्ञान बघूया आपण ओके चलो करा याचा आन्सर चलो पटकन आन्सर करा चलो चलो एवढा वेळ पटकन हे बघा आता मी सांगू तुम्ही आन्सर करताय की नाही खरे आन्सर करा एवढा वेळ नाही लागला पाहिजे बिंदाच चार तो ऑप्शन दिसताय राव तुम्हाला तुम्ही बिंदाच शकता ना मारा की तुका कोण थांबवते तुम्हाला चलो आता मी हे बोलण्याची गरज असते का तुम्हाला तुक्का मारा म्हणून दरवेळेस नाही ना मारा ना तुम्ही काय फरक पडतोय चिके बेस्ट आहे तुम्हाला कुठं स्टॉल करायचं आहे जस्ट वाचून तुम्हाला बघायचंय खाली काय आहे बरोबर तर बिन्स करा घाबरू नका ऑर्थोपेडिशियन ऑर्थोपेडिशियन काय असतो तो बेन ऑर्थो म्हणजे काय तुमचा बोन्स बोन्सचा डॉक्टर कोण असतो माझा हात तुटला माझा हात तुटला मी कोणाकडे जाणार मी ऐका ऑर्थोपेडिककडे जाणार बरोबर ऑर्थोपेडिक म्हणजे काय तो फक्त बोनचं काम करतो माझा हात तुटला हात माझं बसून देणार माझं फ्रॅक्चर करणार तो कोण करतो हो? ऑर्थोपेडिशियन बरोबर सेम जर का माझ्या स्किनचा प्रॉब्लेम झाला माझ्या स्किनवरती रॅशेस आले माझी स्किन व्हाईट पडते फार पिंपल्स आले मी कोणाकडे जातो मी जातो तुम्ही जे जा स्किनचे स्पेशल्स म्हणता ते कोण असतात ते तुमचे असतात डर्मेटोलॉजिस्ट जे स्पेशलिस्ट आहे फक्त स्किनचा तो कोण आहे डर्मेटोलॉजिस्ट म्हणजे स्पेशलिस्ट दिलेले आहे म्हणजे बोनचा कोण स्पेशलिस्ट आहे ऑर्थोपेडिक स्किनचा कोण आहे तुमचा डर्मेटोलॉजिस्ट सेम त्या हिशोबाने न्यूटोलॉजिस्ट हा कोणाचा स्पेशलिस्ट असतो नेहमी लक्षात ठेवा उत्तर तुमचं याच्यावर तुटलेलं असतं न्यू न्यू नॅटोलॉजिस्ट म्हणजे काय न्यू बर्न बेबी न्यू बर्न बेबी कोणता न्यू न्यू बर्न बॉर्न बॉर्न काही म्हणा मी काही इंग्लिश टीचर नाही असू द्या न्यू बर्न बेबी म्हणजे नवजात शिशू नवजात शिशू खालीलपैकी कुठं असं दिसतंय तुम्हाला बघा नर्व नर्वस सिस्टीम नाही न्यू हे काय न्यू न काय आहे न्यू नॅटोलॉजिस्ट म्हणजे न्यू बर्न बेबी म्हणजे नर्वस सिस्टीम नाही इम्युनिटी नाही हार्मोन्स नाही तुम्हाला समजाय की नसेल जरी असत पण हे तुम्हाला याचा मिनिंग माहिती असेल न्यू म्हणजे की नवजात शिशू तर हे तिन्ही ऑप्शन्स तुमचे डायरेक्ट कट होत आहे कुठले फक्त इन्फेड जर का तुम्हाला याचा मिनिंग नसल जरी माहिती तरी पण तुम्ही याला टिक करा कारण की हे तिन्ही नाही कारण की तुम्हाला याचं मिनिंग माहिती आहे कळत तर ह्या हिशोबाने तुम्हाला कधी कधी कर रिव्हर्स ऑर्डर नाही पण जावं लागतं रिव्हर्स सायकोलॉजी खेळा आणि त्या हिशोबाने तुम्हाला आन्सर्स करा कधी कधी यातून याचा मिनिंग असो इन्फेड म्हणजे काय इन्फेड म्हणजे काय न्यू बर्न बेबी हे काय आहे सेम आहे ऑरमध्ये येतं इन्फेड म्हणजे पण न्यू बर्न बेबी याचा मिनिंग पण सेम होतो न्यूरॉलॉजीस्ट आपण मिनिंग काय असतो न्यूबर्न बेबीचा तो काय करतो तज्ञ असतो सर्व तज्ञ आहेत कळतंय तज्ञ याचं काय असतं याच लॉजिक कळतंय ज्यांचं बरोबर आहे चांगली गोष्ट आहे ज्यांचं नाहीये काही फरक पडत नाही त्यांचा पण आन्सर करणं कधी थांबवू नका आन्सर तुम्ही तुमच्यासाठी करता नेहमी गोष्ट लक्षात ठेवा कारण तुम्ही चुकताय तिथे शिकताय ओके नेक्स्ट ऍक्सिडेंट केअरलेसनेस ओके आता सक्सेस सांगा आता मला याचं पटकन सांगा प्रत्येकाने काय चलो पटकन एवढा वेळ नाही लागला पाहिजे ऍक्सिडेंट कधी होतात ऍक्सिडेंट होता, होता तुमचा केअरलेसपणामुळे तुम्ही फोनवर बोलताय कुठे इकडे तिकडे मागे बघताय कोणासोबत गाडीमध्ये बसलेले असाल तेव्हा तुमचे ऍक्सिडेंट होतील आता कोणासोबत मी वेगळं सांगण्याची हो गरज नाही बघून घ्या आता पुढचा आन्सर काय असेल चलो पटकन आन्सर सांगा ऍक्सिडेंट केअरलेसपणाने होता केअरलेसपणा कुठल्याही टाईपचा असू शकतो बरोबर हे काय ऍक्सिडेंट होतं आहे केअरलेसपणामुळे प्रत्येक ऍक्सिडेंट केअरलेसपणामुळे कधी समोरच्या केअरलेसपणामुळे कधी आपल्या केअरलेस मग होतो तो ऍक्सिडेंट आहे बरोबर तर ते सेम वे सक्सेस कशामुळे होते सक्सेस कशामुळे मिळते तुम्हाला हे सांगा तुम्हाला अरे मेसेज करा पटकन कमेंट करा सक्सेस कशामुळे मिळते सक्सेस पाहिजे की नाही तुम्हाला पाहिजे ना मग कमेंट करा की पटकन चला पटकन कमेंट करा येस आहे बरोबर आन्सर आहे सक्सेस मिळते तुम्हाला तुमच्या डिलिजन्स डिलिजन्स म्हणजे काय तुमचं याचं स्पेसिफिक मिनिंग असतो डिलिजन्स म्हणजे डिलिजन्स म्हणजे तुमचं तुमचं परिश्रम तुम्ही जेवढा परिश्रम करताय तुम्ही जेवढी शक्ती लावताय परिश्रमामध्ये प्लीज गोष्ट ठरवेल तुम्ही सक्सेसफुल बनणार आहे की नाही बनणार आहे तर त्यामुळे याचा आन्सर काय होता डिलिजन्स होता कळत तर चलो द्या काही फरक नाही पडत चुकू द्या बिंदास चुकू द्या काही फरक पडत नाही तुला इथं चुका एक्झाममध्ये चूक नाही करायची कळतंय तर ऍक्सिडेंट होता म्हणून सक्सेस मिळेल तुम्हाला तुमच्या डिलिजन्समुळे तुमच्या परिश्रमामुळे कळत आहे तर परिश्रम आता करा सक्सेस जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत तो 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 परिश्रम करणं कधीच थांबवू नका कळतंय कर तेच स्वप्न आहे तुमच्या आई वडिलांचं स्वप्न साकार करा फार छान आनंद असतो तो ह्या प्रत्येकाने ओके चलो आता नेक्स्ट चलो नेक्स्ट क्वेश्चन मार्क्स याच्यातून बाहेर येता बीटी घेऊ नका प्रत्येकाने नेक्स्ट याच्याकडे आता ओके चलो सिलेक्ट द ऑप्शन इन मिश द वर्ड शेअर द सेम रिलेशन ॲज द शेड ॲट बाय द गिव्हन पेअर ऑफ द वर्ल्ड काय आहे अँगर अँगर काय आहे इमोशन सेम आता ते सेम रिलेशन मला कुठे दिसतंय खाली सांगा आता पटकन मला चलो मला सेम रिलेशन पाहिजे ओके येस हार्डवर्क पण म्हणू शकतो एक मिनिट मध्ये काय हार्डवर्क हार्ड हार्डवर्क कुठे ऑप्शनमध्ये येते सक्सेस याच्यामध्ये हार्डवर्क नाही आहे हार्डवर्क मन म्हणजे परिश्रम एक्झॅक्टली नाही होता हार्डवर्क कुठे येते नाही आहे ना तर याचा ऑप्शन तुम्हाला हेच होतं सीच होतो कळत हार्डवर्क जर ऑप्शन मध्ये असतं मी त्याचा विचार केला असता बरोबर हार्डवर्क ऑप्शन मध्ये होतं का नव्हतं ना नेक्स्ट अँगर काय आहे इमोशन आहे अँगर अँगरचा एक टाईप असतो आपण कधी हॅप्पी असतो हे बघा हा अँगर म्हणजे इमोशनचा काय आहे एक टाईप आहे टाईप बरोबर म्हणजे मी कधी हॅप्पी पण असतो कधी मी अँग्री पण असतो कसं येऊ शकतो बरोबर मी एक जस्ट हा टाईप आहे अँगर हा एक इमोशन आहे कळतंय तर त्याच हिशोबाने सेम लॉजिक काय असेल पण सांगा सेम लॉजिक काय असेल सिनोनिम हा काही पण म्हणा तुम्ही चालेल मला आलाय का ऑप्शन ऑप्शन काय आहे करेज अरे बी रॅबिट मॅमल सांगतो याचा अल्टरने सांगतो बघूया बाकीचे सगळे चुकीचे आहे फक्त बरोबर आहे तुमचा रॅबिट हा एक मॅमल असतो म्हणजे बघा अँगर काय आहे अँगर काय आहे वन ऑफ द वन ऑफ द परत यामधली इमोशनची एक काहीप आहे अँगर म्हणजे हा फर्स्ट हा फर्स्ट काय आहे हा जस्ट एक टाईप आहे सेकंडचा कळत आहे तर हा रॅबिट रॅबिट पण हा काय आहे एक टाईप आहे मॅनमल्स मधला कळत आहे हा जे मॅमल्स खूप असतात खूप टाइप आहे मॅमल्स त्यातला एक टाईप कोण आहे तुमचा रॅबिट एक टाईप आहे त्यातला कळत आहे तर आन्सर काय पाहिजे तुमचा फक्त ऑप्शन नंबर बीच पाहिजे होता कारण की ग्रास लॉन हे काय टाईप नसतो हे वेगवेगळं असतं लॉन मध्ये वेगवेगळ्या ग्रास वेगळा असतं टेबल वूड हे पण टाईप नाही आहे सेमच असतं फक्त रॅबिट हे काय मॅमल आहे त्याचाच एक काय आहे हा टाईप आहे कळत चलो येस कळू द्या नेक्स्ट बहुतेक तरी आपला आजचा लास्ट क्वेश्चन असू शकतो आजचा लास्ट क्वेश्चन आहे कारण की वीस क्वेश्चन आणले होते मी मला वाटले आपलं जरा जास्त चालेल पण तुम्ही पटापट आन्सर करताय म्हणून आपलं हे लेक्चर लवकर होते कारण जी बेस आहे तुमचा रिस्पॉन्स एवढा चांगला मला मिळतोय त्यामुळं आपण लवकर घेऊ शकतोय ओके तर तुमच्यासाठी हँडफॉफ चांगली गोष्ट तुम्ही पटकन रिस्पॉन्स करताय असेच रिस्पॉन्स मला एक्सपेक्ट आहे माझ्या बाकी लेक्चर्स मध्ये पण आणि आमच्या बाकी टीचर्सला पण ओके तर तो, तोच रिस्पॉन्स कंटिन्यू राहू द्या तुमच्याच फायद्याचा आहे जी सी एच एस एक्झाम होणार आहे त्यासाठी हे फार महत्वाची भूमिका प्ले करणार आहे तुमचं ही बॅच ही पूर्णपणे फ्री असणार आहे युट्यूब लाईव्ह चालणार आहे यास एस जे आहे जे तुम्हाला पाहिजे असेल काही स्केड्यूल पाहिजे असेल असं तो तुम्हाला आपल्या युट्यूब लिंक वरती मिळेल युट्यूबवर नाही त्या टेलिग्राम वरती आपलं चॅनल आहे शिखर एज्युकेशन नावाने लोगो बघा शिखर एज्युकेशन त्या लोगो तुम्ही जॉईन करू शकता आपलं टेलिग्राम चॅनल ते तर आपली वरती पण चॅनल आहे इन्स्टावर शिखर एज्युकेशन चॅनल हे करा तेव्हा आपल्याला तुम्ही रील्स पण बघू शकता वेगवेगळे शॉर्ट ट्रिक बघू शकता शिवाय तुम्हाला काही अपडेट्स असेल तर इन्स्टा थ्रू आम्ही पण तुम्हाला अपडेट्स देतो तुम्ही ला आपल्याला फॉलो करू शकताय कळत चलो नेक्स्ट क्वेश्चन आला का आन्सर चलो आन्सर आला का चलो यस आंसर ये है। चलो है, है का आंसर सी अंत है कहीं जन बगू अपन बराबर है ओके पुन तुम्हें इंस्टाग्राम में फॉलो के तुम्हारा फायदा हो तुम्हारा रिल्फॉर्म बनाते शॉर्ट वीडियो बताया मिले तो तुम्हारा फायदा मेल कस कस नवन ट्रिक्स है प्रत्येक विषय ने एकदम सीम्पल फॉर्म में कल तो इंस्टाग्राम में अपने फॉलो करा शिकार नावना इंस्टाग्राम है सेम लोगो जो जो कोपरा में लोगो दस तो लोगो है तो फॉलो करूँ ग ओके लेक्चर संपैया ना लगे जाऊ का आता फॉलो कराएगा थामा पैले से करूँ घंप्लीट मग जाओ चलो बघा आता सिलेक्ट सेम पेअर पाहिजे तुम्हाला डॉक्टर काय असता आता डॉक्टर डॉक्टरचा हा वन ऑफ द काय आहे वन ऑफ द हा पण काय आहे टाईप आहे कार्डिओलॉजिस्ट हा काय टाईप आहे जसं आपण मागे बघितलं डर्मेटोलॉजिस्ट ऑर्थोपेडिक्स न्यूमोनोलॉजिस्ट हे काय आहे टाइप्स आहे हे सर्व डॉक्टर्सच आहेत म्हणजे हे काय वन ऑफ द टाइप आहे कार्डिओलॉजिस्ट कार्डिओलॉजिस्ट म्हणजे काय तुमचं हार्टचं डॉक्टर कळत आहे हार्टचे जे ऑपरेशन करतो तो त्याचे त्याला काय म्हणतात कार्डिओलॉजिस्ट म्हणतात कळत आहे सेम आता मध्ये कुठं दिस जर सेकंड टाईप आहे टाईप पाहिजे नर्स हे इंजेक्शन देते पण नर्स हे इंजेक्शनचं टाईप आहे का नाही म्हणजे हे काय झालं तुमचं चुकलं टीचर एज्युकेशन देतात टाईप आहे का नाही बरोबर इंजिनियर हे केमिकल इंजिनियर हा काय आहे तुमचा हा टाईप आहे ऑप्शन नंबर सी आहे त्यांचा ऑप्शन बरोबर आहे कारण इंजिनियर हे केमिकल इंजिनियर मेकॅनिकल इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर सिव्हिल इंजिनियर हा काय आहे टाईप्स आहे इंजिनिअरिंगचा हे इंजिनियर आणि हे काय तसे टाइप्स आहेत करत आहे हा आंसर सी होता सर्जन ऑपरेशन करो जैसा टाइप नहीं है पेशा है सर्जन हाई करना ऑपरे कर पेशा टाइप नहीं टाइप ऑप्शन नंबर सी इंजीनियर केमिकल इंजीनियर करता है चलो जो ऑप्शन सी है ऑप्शन बोबर है अपनी बैच चालू तुम्हारी संगित कि सर्व एस सी एक्जामेशन बैच लक्ष्य थ्री पॉइंट जीरो फाउंडेसन पास सक्सेस पर्यंत आम्ही तुमच्या सोबत असतो तुम्ही पूर्ण एकदम डिटेल प्लस ऍडिशन मायनस पासून तुला आम्ही यामध्ये शिकवू ही बॅच ची फीस आहे फक्त पाच हजार रुपये हे असं एक ऍप आहे आपल्या वरती शिका एज्युकेशन नावाने ते ऍप तुम्ही परचेस म्हणजे डाऊनलोड करू शकता ते डाऊनलोड करून तुम्ही समजा ऍप परचेस पण नाही केली त्यावरती तुम्हाला क्विझेस फ्री आहे क्विझेस तुम्ही फ्रीमध्ये देऊ शकता त्याचा लाभ तुम्ही पूर्णपणे घ्या तुम्ही बॅच नका घेऊ पण किमान क्विझेस तरी द्या हे आम्हाला वाटतं कळतंय ते पूर्णपणे फ्री ठेवलंय जशी आपली बॅच फ्रीमध्ये आहे तसेच एक विदेश पण फ्रीमध्ये असणार आहे ओके ही बॅच कधी पासून चालवलेली अठरा मे पासून चालवलेली आहे तर ज्यांना घ्यायचं ते अजूनही ऍडमिशन घेऊ शकता फाउंडेशन पासून तुम्ही पूर्णपणे नीट शिकणार आहात यामध्ये चालेल चलो तर आजचं लेक्चर कसं वाटलं आहे तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये चांगलं वाटलं असेल तर अशी सर्च मी अजून घेऊन येईल आपली ही सिरीज पूर्णपणे पुढचे तीन महिने चालणार आहे मित्रांनो माझे सेशन्स त्यामध्ये रिझनिंग असणार आहे गुरुवार शुक्रवार शनिवार शाप सकाळी दहा वाजता चालू होतील माझे सेशन याला मी खाडा पाडणार नाही तुम्ही याला खाडा पाडू नका आपण दोघंही नित्य नेमाने हे सेशन्स अटेंड करू मी तुम्हाला शिकवेल तुम्ही शिकला चालेल काहीतरी नवीन दर सेशनला तुम्ही घेऊन जाल ही नक्की ही खात्री मी तुम्हाला देतो ओके असेच आपले सोमवार मंगळवार बुधवार आपले फॉन्ट आपले सॉरी इंग्लिशच्या आणि जी केचे सेशन्स असणार आहे संध्याकाळी पाच ते साध तेही तुम्ही अटेंड करू शकता जे याच्या लिंक्स आहे ते तुम्ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल हा आपला लोगो आहे शिखर एज्युकेशन आपलं नाव आहे टेलिग्राम वरती सर्च करा त्या चॅनलला सगळ्यांनी जॉईन करा त्या चॅनलवरती तुम्हाला कळेल सोबत आपल्या वरती चॅनल आहे शिखर शिक्षण नावाने सेम लोक आहेत ते पण तुम्ही जॉईन करू शकता त्यावरती तुम्हाला नवीन अपडेट्स मिळाल मिळतील कंटिन्यू मध्ये तुम्हाला शॉर्ट्स मिळेल वेगवेगळे अपडेट्स मिळतील तुम्हाला त्यावरती सगळं आपला स्केड्यूल तुम्हाला इंस्टाग्राममध्ये टाकलेले आहे तर तुम्हाला ते मिळेल बघायला चालेल चलो तर सेशन्स कसं वाटलं मला तुम्ही सांगा आणि आपण असेच दमदार सेशन्स घेऊन तुम्हाला भेटूयात मी पुढच्या गुरुवारी गुरुवार शुक्रवार शनिवार सात दहा वाजता अलार्म सेट करून ठेवा वाटलं सर चालेल चलो भेटायचं नेक्स्ट टाईम चलो बाय बाय गुरुवारी भेटूया